62,000 ची चिल्लर बघून शोरूम मालकाला फुटला घाम. भाऊ बहिणींनी वडिलांना केली गाडी गिफ्ट. दिवाळीच्या दिवशी एका 2-चाकी शोरूममध्ये एक 13 वर्षाचा मुलगा आणि त्याची बहीण 2-चाकी गाडी घेण्यासाठी आले होते. तब्बल 2 वर्ष आई वडिलांकडून मिळणारी पॉकेट मनी जमा करून ह्या मुलांनी 62,000 रुपये जमा केले. 62,000 रुपये सुट्टे पैसे होते. 10 रुपयांची नाणी. ते पैसे बघून शोरूममधील स्टाफ देखील हैराण झाला. परंतु शोरूमच्या स्टाफने त्यांना मनाई केली गाडी देण्यासाठी. तेव्हा या बहीण भावांनी स्वतःची गोष्ट सांगितली. उदयपूरमध्ये राहणारी ही मुले 2 वर्ष झाले पैसे जमा करत आहेत. त्यांना नोट देखील आई वडील देतात, परंतु नोट खर्च होईल म्हणून ते त्याची चिल्लर सुट्टे पैसे करून त्यांनी हे पैसे जमा केले आहेत. आई वडिलांना सुंदर भेट द्यायची म्हणून त्यांना न सांगता ही मुले स्वतःच्या मामांना घेऊन शोरूममध्ये गेली. मुलाचे वडील पीठ दळण्याचा व्यवसाय करतात. ही गोष्ट ऐकल्यानंतर शोरूम मॅनेजरला सुद्धा संमती द्यावी लागली आणि पूर्ण 2.5 तास पैसे मोजायला वेळ गेला. खूपच इमोशनल असा प्रसंग पहिल्यांदा घडल्यामुळे तेथील स्टाफसुद्धा त्यांना मना करू शकला नाही.